पार्श्वभूमीवर तुळजाभवन महामार्गासंदर्भात पोलीस आयुक्त राजेंद्र माने आणि त्यांच्या टीमने काही महत्त्वपूर्ण आदेश काढले आहेत। तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त कोजागिरी पौर्णिमेसाठी लाखो भाविक सोलापूर तुळजापूर रस्त्यावरून पायी चालत जातात। त्यासाठी गुरुवार दिनांक 26 ऑगस्ट ते रविवार दिनांक 29 ऑगस्ट हे चार दिवस सोलापूर तुळजापूर हा मार्ग बंद करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त राजेंद्र माने आणि पोलीस अधीक्षक श्री शरदेश पांडे यांनी घेतलाय। तसे आदेश दोन्ही अधिकाऱ्यांनी काढले आहेत। श्री क्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव दिनांक 15/10/2023 ते दिनांक 30/10/2023 पावेतो साजरा होत आहे। दिनांक 28/10/2023 रोजी कोजागिरी पौर्णिमा, दिनांक 29/10/2023 रोजी मंदिर पौर्णिमा यानिमित्त सोलापूर शहर, सोलापूर जिल्ह्यातील तसेच कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने भाविक तुळजापूरकडे पायी चालत जात असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता भाविक पायी चालत जाणाऱ्या मार्गावरील वाहन अन्य मार्गाने वळवण्याकरिता पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी दिनांक 24/10/2023 रोजी वाहतूक नियमन जाहीरनामा निर्गमित करण्यात आला आहे।